ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी 10 डिसेंबरला 10 मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्यानं भाजपकडून विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं देखील नाव चर्चेत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर ही आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीमध्ये धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे 199 सदस्य असताना आमदार अमरीश पटेल यांना तब्बल 332 मते मिळाली होती. शिरपूर नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपचे आमदार अमरीश पटेल यांना मतदान केले होते, मात्र काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.